नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत लातूर शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन नगरमध्ये ज्या ठिकाणी गेली दीड वर्षं पाण्याची प्रचंड समस्या होती त्या समस्येकडे कोणत्याही नगरसेवकांनी किंवा निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही शेवटी होऊन आणि कंटाळून लोकांनी जनसहभागातून या ठिकाणी बोरवेल उभी करून स्वतःच्या पाण्याचा प्रश्न स्वतःच सोडवलेला आहे या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याबद्दल आपण जाणून घेऊयात सोबत आहेत कुरेशी मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारची पाण्याची तीव्र समस्या होती आणि तुम्ही सर्वजण नागरिक म्हणून त्या समस्येकडं कसे सामोरे गेलात तरी आम्ही सर इथं एक तीस वर्षांना आम्ही राहतो येतो आम्हाला तीस वर्षांमधून आम्ही रोज काँग्रेसच्या कार्यकर्त्यापैकी मी जात होते तरी आमचा कुणीच समस्या घेतल्या नाही आम्ही फार दहा किलोमीटरमधून दूर दूर पाणी रानातून आणायचं शेतातून आणायचं आमची कंडिशन असताना जर बारीला मी भैयासाहेब लातूरला आले की पन्नास महिला माझ्या स्वतःचे पैसे खर्चून त्या महिलाला नेऊन तिथं भैयासाहेबाचे हात जोडून विनंती करत होते तरी भैयासाहेबांना मी आमचं कुणी आजपर्यंत काँग्रेसच्या लोकांना आतापर्यंत कोणचं काम केलं नाही म्हणून तीस वर्षांना कंटाळून आमचा आम्ही स्वतः आमच्या पायावर उभारून आमच्या गल्लीच्या महिला गोळा करून आमचे काय मुलं असे तर मुलं तयार करून आम्ही एक बाडी करून ह्यांच्यासाठी आम्ही गल्लीसाठी हा पाण्याची स्वतः पाणी आमचा आम्ही उभी केलो आज आम्हाला पाण्याची असं वाटलेलं आहे की आज आम्ही जन्म नवा घेतला काय की असं आमच्या जीवाला आता आम्हाला असं वाटतंय पेत होतो आम्ही जयनगरचं बी पाणी पेत होतं त्या लोकांना आम्हाला कुणीच त्रास दिले नाही काय नाही पण असं आहे की त्यांना बी दाटा उलाय आपल्या बी आपल्या पैसे आपण बोर राहू म्हणून आम्ही अपेक्षा मागायला लई बार गेले साहेब तर आम्हाला कोणी नगरसेवकाने हाती धरले नाही आणि म्हणायचं आम्ही काय आमचं घरी कोण पैसे देव तुम्हाला पाईपलाईन करून आमचं शेती कोण आमची पाईपलाईन करून देव का मग नगरसेवक घरी कायसाठी नगरसेवक थांबतो का शेती कायसाठी नगरसेवक काम करतो का का नगर शोकाला वरून फंडातून साहेब पैसा देत नाही पैसा फाय साहेब देतात पण खालचे कुत्रे आमच्या पस्तर गरीबा पस्तर येऊ देत नाहीत त्यांच्याकडे काहीच गलती नसते त्यांनी वरून जावा मग त्यात काम करा मग त्यात हे समज सारा पण काय नाही आज लोक करोनानं मरलाल्या आज उपाशी मरलाल्यात आज आमच्या गल्लीमध्ये कोणी बाईनं मंगळसूत्र कोणी जोडवे कोणी घरातली जवारी बाजरी एकूण एक एक हजार रुपये देऊन आम्ही सत्तर हजार रुपये जमा केलो आणि इथून तिथून पाईपलाईन गोळा करून आज आम्ही पाणी आमच्या गल्लीमध्ये हुबा केलो पाण्याच्या समस्येला सामोरं जात असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या खूप अडचणी आल्या सर आम्हाला आणि पाणी आम्हाला म्हणजे आता खूपच आम्हाला आनंद इतका झाला आहे सर्वांनी असं एकत्र करून सत्तर हजार जमा केले आणि सकाळी उठून आम्ही नगरसेवककडे जात होतो पण ते नगरसेवकने आमचं म्हणजे असं मनावर घेतलं नाही आणि त्यांनी आम्हाला किंमत पण दिली नाही मग आम्ही असं केलं की कृषी मॅडमला आणि आमच्या पत्रकारला गी हातात घेऊन आमच्या कंबयाला आम्ही आमचं असं काम केलं की के आपण आपलंच काम करू आपण आता त्यांना हेच करायचं नाही पण हां आमच्या पत्रकारने आम्हाला खूप मदत केली आम्हाला त्यांनी हा हां त्यांनी पैसे कमी पडलेले आता हिने सडवानी भरले आणि पाणी आणलं बघा ज्यावेळेस महानगरपालिकेसारखी मोठी यंत्रणासुद्धा आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधीसुद्धा नाकाम ठरतात त्यावेळेस स्वतःचं हित जोपासण्या जोपासण्यासाठी एक सामान्य माणूससुद्धा पुरेसा ठरतो आपल्यासोबत आहेत आप्पा जे की एका कामगार म्हणून एका मिलमध्ये काम करतात ते वयोवृद्ध आहेत मात्र ज्यावेळेस आपल्या नगरामध्ये पाण्याची समस्या तीव्रतेने भेडसावत असताना सर्वांच्या जनसहभागातून आपल्याला पाण्याची समस्या समस्या सोडवायची आहे ही संकल्पना त्यांच्या पुढ्यात मांडली गेली तेव्हा त्यांनी त्यांच्या कष्टातून कमवलेला रुपया रुपया गोळा करून रुपये पाचशे इतकी देणगी त्या जनसहभागाला दिलेली आहे आणि हे, हे पाण्याचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून याबद्दल प्रतिक्रिया आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आम्ही पैसे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही पैसे सर्व केलं माझ्यानं जेवढे होईल तेवढं मी प्रयत्न केले हमारे साथ है नवाब भाई नवाब भाई से भाई से हम जान लेंगे कि क्या हालात थे और अभी क्या है ज़मीनी हालात यहाँ डॉक्टर जाकिर हुसैन नगर के ये हालात थे कि आज तीस साल से हम लोग डॉक्टर जाकिर हुसैन नगर में रह रहे हैं फिर भी यहाँ पर जितने आने कांग्रेस या बीजेपी के जो नगर सेवक आए अभी तक किसी ने यहाँ पर डॉक्टर जाकिर हुसैन नगर में ध्यान नहीं दिया खाली मतदान के लिए आते हैं और एक दिलासा दे के जाते हैं मगर आज ऐसी परिस्थिति इस कोरोना कोरोना बीमारी के अंदर आ गई कि वो बीमारी से तो आदमी बाद में मरेगा मगर यहाँ जो गौर गरीब हैं जो रोज़ करके खाने वाले वो पानी से ही आधे मर जा रहे थे और पानी की हमको किल्लत थी यह वजह से हम लोगों ने मशवरा करके सभी छोटे बड़ों ने अपने पास है तो दिए नहीं है तो किसी ने अनाज बेचा किसी ने अपने गले की चीत गिरवी के हम मदत की और आज हम नौजवान बच्चों ने इस काम को अंजाम दिया कि आज गल्ली पीने कुश्त लिए पानी मिल रहा है अशा प्रकारे लातूर शहराचे विद्यमान आमदार आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अमित देशमुख यांच्यावर प्रश्न उठणं नागरिकांतून साहजिक आहे त्याचबरोबर ज्या नगरसेवकांना आपल्या नगराची आपल्या गल्लीची ते सेवा करतील पायाभूत सोयीसुविधांच्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भांडून बजेट आणतील आणि आपल्या पायाभूत सोयीसुविधा पूर्ण करतील या अपेक्षेतून ज्या नगरसेवकांना निवडून दिलं ते सुद्धा ज्यावेळेस हात वर करतात त्यावेळेस निश्चितच लोकांना एकत्र येण्यावाचून पर्याय राहत नाही अशा प्रकारे डॉक्टर झाकीर हुसेन नगरमध्ये पाण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई दूर करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन जनसहभागातून ज्या प्रकारे उभारणी केलेली आहे शेवटी पायाभूत सोयी सुविधांच्या या पूर्ततेसाठी जनतेने एकत्र येऊन तर करायचं तरी किती आजसुद्धा या भागामध्ये पाण्याची समस्या पूर्णपणे मिटलेली नाही बोरवेलचं बरंचसं काम बाकी राहिलेलं आहे आणि आता तरी महानगरपालिका प्रशासन नगरसेवक आणि लातूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री डॉक्टर झाकीर हुसेन नगरच्या या पाणी प्रश्नाकडे डोळे झाक न करता गांभीर्याने पाहतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या सर्व नागरिकांनी ज्या पद्धतीने एकजुटीने पाण्याची समस्या सोडवलेली आहे या त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र जीवनतर्फे मी नक्की सलाम करतो मी विक्रांत शेंके महाराष्ट्र जीवन लाईव्ह लातूर